शुभ सकाळ मंडळी, नमस्कार. कशा आहात सगळे? मजेत ना? तर काल मी आले बघा, 11:30 वाजले मला घरी यायला. खूप छान झालं दर्शन. आणि गर्दी तर एवढी होती ना की विचारू नका, खूप म्हणजे खूप गर्दी होती. आता नाश्त्याला कालचंच पीठ होतं, त्याचेच आता ढोसे काढते आणि चहा ठेवलाय. नाश्ता करून घेते. मम्मीने काल भरपूर चिक्के आणल्यात, ते चार पाकिट आणले ना. तेच आवडतात मला. मला पण ही खोबऱ्याची आहे. रंजनानी पण घेतल्या, इंदानी घेतल्या. खोबऱ्याचा आवाज वेगळा येतो ना, असा कडक कडक छान लागते. खोबऱ्याची आवडते, दातातल्या चिकट ती. हा, आणि कडक असते. चावायला थोडं हे होत. सगळ्यांनी घेतले जायला पाहिजे. तू दर असताना लोणावळे एक टाइम चिक्क्या भेटतील. आता मी ओल्या मटारची मस्त पैकी हिरव्या वाटण्याची भाजी करणार आहे. त्यासाठी मी खोबरं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं हे वाटणात घालणार आहे. आणि बारीक कांदा हा फोडणीला घालणार आहे मी. आणि टोमॅटो घेणार आहे 2 चिरून फोडणीसाठी. आणि वाटण मी फक्त ह्याच करणार आहे, खोबरं वगैरे. लसूण, मिरची, कोथिंबीर आणि आलं ह्याचं वाटण करून घेणार आहे. तर वाटून घेतलंय. आता भाजी मी फोडणीला टाकते. कढीपत्ता धुतला ना तो तेलात टाकल्यावर खूप उडतो, म्हणून झाकण ठेवते वरती. आता बारीक कांदा, तोपर्यंत बारीक टोमॅटो कापून घेते. आता कांदा झालाय लाल, आता टोमॅटो टाकते त्याच्यात. टोमॅटो चांगला परतून घ्यायचा. टोमॅटो झालाय परतून. आता हे वाटण टाकते मी. बाकीच मी बनवतो. आता मसाल्यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं बस. आता मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा चांगला. आणि मग त्याच्यामध्ये मटार टाकायचा. झाकण लावून ठेवते. 5-7 मिनिट मध्ये मसाला होईल. आता मसाला झालाय.
आता मटर टाकून घेते त्याच्यात। खूप छान होती ही भाजी, मस्त लागती। हो भातासोबत पण छान लागती। अशी सेम भाजी फ्लावर मटर पण करतो पण मला ही जास्त आवडती। आता हे वाटण्याचंच पाणी टाकते त्याच्यात। आता ही भाजी 10 मिनिटात होईल। भाजी झाली। आता मी चॉकलेट केक करते। ताईकडून ते प्रीमिक्स आणलं होतं ना, तर त्याचंच बनवते। आज फक्त केक करून ठेवणार आहे आणि उद्या त्याच केकचे रम बॉल करणार आहे मी, चॉकलेट रम बॉल। याच भांड्यात करणार आहे मी केक। तो काही कसाही केला तरी त्याला सुरूच करायचंय, त्यामुळं काही टेन्शन नाही। आता ही एवढे एक पॅकेट आहे, थोडं थोडं करून टाकायचं, एकदम नाही टाकायचं। आणि पाणी साधंच घ्यायचं रेग्युलर, काय गरम पाणी वगैरे काय नाही तसं। खूप पण घट्ट नाही करायचं आणि पातळ पण नाही, थोडस असं मीडियम थिकनेस ठेवायचं ह्याच्यात। म्हणजे कसं, खूप घट्ट केला ना मग त्याला फ्लपीपणा नाही येत असं असत, आणि खूप पातळही नाही करायचं। म्हणून मीडियम थिकनेस ठेवला की मग तो स्पॉन्जी बनतो, फुगायला त्याला हे भेटत ना असं केक। आणि ह्याच्यातले थोडस अशा गुठळं होत, थोडे हे करायचे असे पडायचे, चांगलं फेटायचं। मी ना ह्या गमिल्यात करणार आहे केक, ते गरम करायला ठेवते फास्ट गॅसवर, मग हे होईपर्यंत ते प्रीहीट होईल। आता ह्याच्यामध्ये तेल टाकायचं, आता तेल मी असंच अंदाजाने घेते, ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं। मी बटर पेपर लावला त्यात पण मी आवरत होते तोपर्यंत। थँक्यू। आता हे बॅटर मी ह्याच्यात टाकून घेते। पसरायला लागेल ना ते थोडं, करते ना। आता हे स्टँड मी ठेवते त्याच्यात आणि हे असं ह्याच्यावर ठेवून बारीक गॅसवर 30 ते 35 मिनिट ठेवायचं त्याला बेक व्हायला। आणि आता ह्याच्यावर ही परत झाकायची आणि बारीक गॅसवर 30 ते 35 मिनिटात केक आपला रेडी खाण्यासाठी। आता बघूया झालाय का केक। ओहो यस, खुशबू येते, मस्त मस्त झालंय स्पॉन्जी हे बघा। छान छान। तर उद्या चॉकलेट बॉल, चॉकलेट रम बॉल, रम बॉल नाही चॉकलेट बॉल, उद्या चॉकलेट बॉल। छान झालाय केक। तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये चॉकलेट बॉल बनवताना, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट।